नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, सावधान, चक्रीवादळाची तीव्रता वाढते। 1998 नंतर प्रथमच महाचक्रीवादळ। अरबी समुद्रात मान्सून पूर्व काळात मे जून आणि बंगालच्या उपसागरात प्रश्न, मान्सूनोत्तर काळात ऑक्टोबर डिसेंबर चक्रीवादळ निर्मिती होण्याचे सामान्य असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे। तर चक्रीवादळाची तीव्रता ही 1998 नंतर प्रथमच महाचक्रीवादळ। भारतीय उपखंडात दरवर्षी चक्रीवादळ निर्माण होत असले तरी यंदा बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रातील 5 पैकी 4 चक्रीवादळे तीव्र किंवा त्यापेक्षा अधिक वरच्या श्रेणीतील होती, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे। यात अफान या महाचक्रीवादळाचाही सुपर सायक्लोन याचा समावेश होतो। अरबी समुद्रात मान्सूनपूर्व काळात मे जून आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनोत्तर काळात ऑक्टोबर डिसेंबर या चक्रीवादळाची निर्मिती होणे सामान्य असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे। हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की 1990 पासून दरवर्षी बंगालच्या उपसागर किंवा अरबी समुद्रात साधारणपणे 4 चक्रीवादळाची निर्मिती होते, त्यामुळे 5 चक्रीवादळ तयार होणे हे असामान्य नाही। यंदा बंगालच्या उपसागरातील अफान या महाचक्रीवादळानंतर 15 दिवसातच अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ तयार झाले। अलिबागला धडकलेल्या या चक्रीवादळामुळे मान्सून केरळमध्ये आगमनाची आपली नियोजित 1 मे तारीख गाठू शकला। गेल्या महिन्यात बंगालच्या उपसागरात आणखी 2 अरबी समुद्रात 1 चक्रीवादळ झाले व चक्रीवादळाची विध्वंसकता। कोणतेही चक्रीवादळ केवळ वेगवान वारे नव्हे तर मुसळधार पाऊसही आणतात। तीव्र चक्रीवादळाचा वेग ताशी 120 ते 160 किमी असतो, त्यामुळे वृक्ष उन्मळून पडतात, दळणवळण सेवा विस्कळीत होते, कच्च्या घरांनाही नुकसान होते। सुमारे 160 ते 220 किमी प्रतितास वेगाच्या अतितीव्र चक्रीवादळामुळे या सर्व बरोबरचे घर तसेच पायाभूत सुविधाचेही मोठे नुकसान होते। तर दुर्मिळ महाचक्रीवादळ यंदा बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अफान हे पहिलेच महाचक्रीवादळ सुपर सायक्लोन ठरले आहे। ओडिशाला 1998 भीषण तडाखा देणाऱ्या महाचक्रीवादळानंतर प्रथमच महाचक्रीवादळ तयार झाले आहे। मात्र तीव्रता थोडीशी कमी होऊन अतितीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात पश्चिम बांगलादेशला 19 मेला ते धडकले। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे बघा, हवामान खात्याचे महासंचालक म्हणाले मृत्युंजय महापात्रा म्हणाले की 1990 पासून दरवर्षी बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात साधारणपणे चक्रीवादळाची निर्मिती होते। 4 चक्रीवादळाची साधारण निर्मिती होती, पण यंदा 5 चक्रीवादळे तयार होणे ही असामान्य नाही। यंदा बंगालच्या उपसागरात अफान या महाचक्रीवादळानंतर 15 दिवसात अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळ मान्सून केरळ आगमनाची आपली नियोजित 1 मे तारीख गाठू शकला। गेल्या महिन्याभरात बंगालच्या उपसागरात आणखी 1 अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।